कड़क। लावकी कड़क। राजकारणातले लोक शॅमिलॉन जातीच्या सरड्याप्रमाणे ऐनवेळी रंग बदलतात बरं। या त्यांच्या रंग बदलण्याच्या भूमिकेचा अनेकांना फटकाही बसला असेल। अहो, राजकारण्यांचं रंग बदलणं हे अनेक उदाहरणावरून सिद्ध झालंय। आजवर शेतकऱ्यांची कैवारी म्हणून घेणारे सदाभाऊ खोत यांचंच उदाहरण बघा ना। शरद पवारांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकून तुफानी चर्चेत आलेल्या केतकी चितळेच्या भूमिकेचं सदाभाऊ खोतांनी सुरुवातीला समर्थन केलं। आता ती परवा कुठली पोस्ट व्हायरल झाली मी वाचली भी नाही। मी सहज म्हणलं, मला टीव्हीवाल्याने विचारलं, तुमचा पाठिंबा आहे का त्या केतकी चितळ्याला? मी म्हणलं, तुझी ती समर्थ आहे, आम्ही कशाला देऊ पाठिंबा? दिवसभर ह्यांचा गोंधळ चालला, एक पोस्ट व्हायरल झाली सोशल मीडियातली। अरे, तुम्ही राज्य चालवताय का सोशल मीडियावर तुम्ही बसलाय? हे एवढं महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा। मात्र या समर्थनाचा जाब विचारण्यासाठी सोलापुरी राष्ट्रवादी काँग्रेसची फौज खोतांच्या चक्क अंगावर मारहाणीसाठी आली। तेव्हा मात्र खोतांना घाम फुटला आणि त्यांनी लगोलग आपली भूमिका बदलून टाकली। ज्या सदाभाऊ खोतांनी केतकी चितळेच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं, त्याच सदाभाऊंनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंगावर धावून आले, टेंभुर्णीच्या शेतकरी जागर कार्यक्रमात केतकी चितळेनं पवारांच्या मरणाबद्दल असं बोलायला नको होतं असं सांगत केतकी बद्दलची भूमिका सदाभाऊ खोतांनी अक्षरशः बदलली। आम्ही एवढे आंदोलन केले, एवढे आमच्यावर गुन्हा आहेत, आमचं बी त्या केतकीनं झाल केलं तर, पण ती बिचारी जरा वेगळी पोस्ट व्हायरल बिचारीनं पोस्ट करायला नाही पाहिजे होती। एवढी वाईट पोस्ट कशाला व्हायरल करायची? अहो, एवढंच काय, शेतकरी संघटनेच्या जीवावर मोठं झालेल्या सदाभाऊ खोतांनी आमदारकीचं सिंहासन देण्याच्या संदर्भात जेव्हा त्यांना मधाचं बोट दाखवण्यात आलं, त्यानंतर खोतांनी लगेचच आपली भूमिका बदलली। पर्यायानं शेतकऱ्यांच्या हितासाठीची संघटना आणि याबद्दलची तत्व या सगळ्यांना रातोरात मूठमाती देऊन सदाभाऊ खोतांनी आपले रंग दाखवून दिले। शेतकरी पर्यायानं शेतकरी संघटनेचा विश्वासघात केला। सरड्याप्रमाणे नेहमी रंग बदलणारे सदाभाऊ खोत आत्ता शरद पवारांच्या वरती प्रचंड आग पाखड करतायत। म्हणे शरद पवार लबाड। आहो, शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या जीवावर आपण मोठे झालात आणि त्यांचाच विश्वासघात केलेले सदाभाऊ आपण लुच्चे आणि तितकेच लबाड की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, हीच सदाभाऊ तुमची प्रवृत्ती बरं का? दर्शक हो, एकूणच काय, शरद पवार असो की सदाभाऊ खोत, राजकारणातले हे पांढरे बगळे आपला रंग कधी बदलतील हे सांगता येत नाही बरं। सावधान, राजकारणातल्या अशा पांढऱ्या बगळ्यांपासून आणि सॅमेलॉन जातीच्या सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या राजकारण्यांपासून। बोल 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 बच्चन, बोल 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 बच्चन, सुन सुन बोले क्या बच्चन। लावकी कडक। दर्शक हो, अजित दादा पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मधली जणू मुलूक मैदानी तोफ बरं। रोखठोकपणा हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य। अजित दादांच्या तावडीत सापडलं की त्या संबंधितांची काही खैर नसते हेच खरं। कोणाचा मुलहीचा बाळगून ते कधीच वागत नाहीत। अजित दादांच्या तापट आणि स्पष्टोक्तीच्या स्वभावामुळं त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत करणंही तसं अवघडच बरं का? काहीही चुकलेलं दिसलं की अजित दादा वाभाडं काढल्याशिवाय राहतच नाही। आणि हो, त्याचाच प्रत्यय नुकताच पुण्यात आला। पुण्यातलं
गोधन 2020 देशी गोवंश प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी अजित दादांना पाचारण करण्यात आलं होतं. अजित पवारांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि कार्यक्रमाच्या ठिकाणीच असलेला गोठा पाहण्यासाठी अजित पवार निघाले. झालं, जो गोठा त्यांनी पाहिला तो त्यांना अजिबात आवडला नाही. त्यांनी संयोजकांवर राग काढला. मला बोलवताना 10 वेळा विचार करा की मी तुमचा पंचनामा करेन की कौतुक करेन, असेच उद्गार संतपलेल्या अजित पवारांनी काढत कृषी विभागाच्या संयोजकांना फटकारलं. काय करायचं ते करत आहे, एकदा प्लीज व्यवस्थित मला सांगा ना की बाबा ह्या गोष्टी काय करता, आम्हाला इतका इतका निधी लागतोय, चांगल्या पद्धतीनं करून घ्या. पुढच्या मला सांगा तुम्हाला पुरवणी मागणीमध्ये काही पैसे द्यायची व्यवस्था करतो, पण जरा चांगलं करा. तिथं ते पाईप तुटलाय, कुठं काय झालंय, कुठं काय झालंय, तिथं गोबळा पडलाय. तुम्ही ना खरं अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मला बोलवताना चांगला विचार करा. याला बोलून हे आपला पंचनामा करेल का कौतुक करेल, मी मला बोलवताना चांगला विचार करा. याला बोलून हे आपला पंचनामा करेल का कौतुक करेल, मला ते नीटनीट काय असेल माझा गोठा येऊन बघा. दर्शको, अजित दादांच्या बाबतीतलं हे झालं एका बाजूचं, परंतु माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं म्हणतात प्रत्येकाकडून चूक ही होतीच. परंतु आजवर अजित दादांच्या कडून झालेल्या कित्येक चुकांबद्दलचं काय, त्यांचं कौतुक करायचं की त्यांचा कसा पंचनामा करायचा? अहो अजित दादा, राष्ट्रवादीचे नेते म्हणून, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून किंवा राज्याचे कारभारी म्हणून तुम्ही किती चुकलात हो? अहो, सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती होती, पाण्याचा यक्ष प्रश्न होता, पाण्या वाचून जनतेचे प्रचंड हाल होत होते, त्यावेळी उजनी धरणाबद्दल तुम्ही कोणती भाषा वापरली? महाराष्ट्रातल्या विशेष करून सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेच्या दुःखावर त्यावेळी तुम्ही मीठ चोळण्याचा प्रकार केला ना? त्यावेळी कोठे गेला होता तुमचा सभ्यपणा आणि संस्कृतपणा? राज्याचे कारभारी, राष्ट्रवादीचे कारभारी म्हणून किती करायचा होता त्यावेळेस तुमचा पंचनामा तरी? अहो अजित दादा, उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या सोलापूर जिल्ह्यातील अर्धवट योजना पूर्ण करण्याचं तुम्ही बघत नाही. महाराष्ट्राच्या आघाडी सरकारमधील तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या योजना पूर्ण करण्यासाठी तुम्ही निधी देत नाहीत, उलट उजनी धरणातील पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्याला नेण्यासाठी तुम्ही अग्रभागी राहता. उजनी धरणातील पाणी इंदापूर आणि बारामती तालुक्याला नेण्यासाठीच्या लाकडी निंबोणी योजनेसाठी तब्बल 348 कोटी रुपयांचा निधी मंजूर करता. अहो किती सोलापूरकरांवर अन्याय करता. बिचारी सोलापूर जिल्ह्यातली सौशिक जनता तुम्हा बारामतीकरांचा कितपत अन्याय तरी सहन करते, तेव्हा तुमचं किती कौतुक करायचं? सोलापुरातल्या जनतेनं तुमचा तरी किती पंचनामा करायचा हो? अजितदादा, उजनी धरणातील पाणी इंदापूर आणि बारामती तालुक्याला नेण्यातून सोलापूर जिल्हावासियांचा किती विश्वासघात करता हो आपण? सोलापूरकरांवर किती अन्याय तरी करता? सांगा तरी सोलापूरच्या जनतेनं तुमचा पंचनामा तरी किती करायचा आणि तुमचं कौतुक तरी किती करायचं? दादा, सोलापूर जवळच्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी दादा तुम्ही बारामतीकरांनी सोलापूरची विमानसेवा बंद पाडली. गेल्या 15 वर्षात विमानसेवेअभावी सोलापुरात एकही उद्योग नव्यानं आला नाही, सोलापूरची औद्योगिक प्रगती थांबली. दरम्यान सोलापुरात बेरोजगारी वाढून अक्षरशः हे शहर भिकेकंगाल होत आहे. रोजगारासाठी इथली तरुणाई पुणे, मुंबई, बेंगलोर या ठिकाणी जातीये. सोलापूर अक्षरशः भकास झालंय आणि पिंपरी चिंचवड, पुणे आणि महाराष्ट्रातली शहरं सुधारण्यासाठी मात्र अजित दादा तुम्ही प्रयत्न करताय. तुमच्या या वागण्याचं सोलापूरकरांनी कौतुक तरी किती करायचं आणि त्याचा पंचनामा तरी किती करायचा हो? दादा, सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे प्रभारी म्हणून तुम्ही नियुक्त झालात, तेव्हापासून सोलापूर जिल्ह्यात प्रचंड गटबाजी उफाळली आहे हो. मै बडा या तू बडा या मोठ्या ऐरभावात अनेक नेते मंडळी वागतायत. अंतर्गत गटबाजी आणि कुरघोड्याचं राजकारण याला अक्षरशः सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये ऊत आलाय. दादा, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीमधलं हे वातावरण बदलण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले तो? राष्ट्रवादीवरती विश्वास ठेवून प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुमच्याबद्दल या प्रकरणात
किती कौतुक करायचं, किती पंचनामा तरी करायचा हो। अहो दादा, स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे धंदे तरी अजून किती दिवस तुमचे चालणार आहेत। दादा, कालाय तस्मेन महा म्हणतात हेच खरं। परिवर्तन हा निसर्गाचा नियम असतो हे मात्र आपण लक्षात ठेवा, आणि असलं हे वागणं बंद करण्यासंदर्भात बघा जरा विचार करून। दादा, आपण इतरांचे वावाडे खूप काढत आहोत ते तुमच्या दृष्टिकोनातनं सोपंही असेल, पण अशी कित्येक उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही चुकलात, जनतेचा विश्वासघात केलात, ज्या जनतेच्या जीवावर महाराष्ट्रातून निवडून आलात, आणि पहाटे आपण भाजपासोबत हातात हात घालून भाजपाचं कमळ फुलवण्यासाठी गेलात आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ पहाटे घेतली, याबद्दल जनतेनं आपला किती विश्वासघाताचा पंचनामा करायचा, आपलं किती कौतुक करायचं। अशी कैक उदाहरणे आहेत दादा की जिथं आपण चुकलात, जिथं आपलाही पंचनामा होऊ शकतो, हे अगदी खरंय बरं। लाव की कडक आंदोलन फेम नरसया आडम मास्तर हे खरे लढवय्या नेते बरं का। गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांसाठी रान पेटवणारा, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारा सध्याचा लढवय्या आणि तितकाच तत्वनिष्ठ नेता। गोरगरीब, कष्टकरी आणि कामगार यांचं हित साधणं हाच आडम मास्तरांचा स्थायी भाव आणि श्वास सुद्धा। आमिषाला बळी पडून मास्तरांनी कष्टकरी, गोरगरीब, कामगार हित वा माकप पक्षाच्या ध्येय धोरणाला कधीच तिलांजली नाही दिली। या संदर्भातील मास्तरांचं सध्या चर्चेतलं उदाहरण अत्यंत ताजं आणि तितकंच बोलकं आहे। सोलापूर शहर आणि जिल्हावासियांच्या हक्काचं पाणी राष्ट्रवादीवाले बारामतीकर स्वतःच्या बारामती आणि इंदापूर तालुक्याला घेऊन जाणार असतील तर सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडी करून लढण्याच्या संदर्भातला माकप वेगळा विचार करेल असंच मास्तर गरजले। दर्शक हो, महापालिका निवडणूक आणि महापालिकेतील सत्ता यापेक्षा आडम मास्तरांनी उजनीतील सोलापूर जिल्हावासियांच्या हक्काच्या पाण्याला महत्व दिलं। धन्य ते आडम मास्तर आणि धन्य ते त्यांचं तत्वनिष्ठ राजकारण। तिथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा, हाय आपलीच हवा। लावकी कडक सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर शहरातील नागरिकांच्या जिवाळ्याचा एखादा विषय शोधायचा, त्याचं भांडवल करायचं आणि निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात आयत्याच तापलेल्या तव्यावर आपली भाकरी परतून घ्यायची, हीच सोलापुरातील काँग्रेस आणि भाजपाची आजवरची नीती बरं का। सध्या असाच सोलापूर शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचा विषय त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हायजॅक करण्याचा दावा केला। महापालिकेच्या सत्तेत 5 वर्ष निनिर्वादपणे असणाऱ्या भाजपानं सुरळीत पाणी पुरवठ्या संदर्भात 5 वर्ष कधीच म्हणावत असं लक्ष दिलं नाही, मात्र पाणी पुरवठ्यामधील हे अपयश झाकून टाकून त्याचं खापर आता महापालिका प्रशासनावर चाणक्ष भाजपवाल्यांनी फोडण्याचा प्रयत्न चालू केलाय। अहो, हे कमी होतं म्हणून की काय विस्कळीत पाणी पुरवठ्याचा काँग्रेसवाल्यांना आता निवडणुकीच्या तोंडावरच जणू उचमळा झाला। शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचं पाप भाजपाचंच असल्याचा काँग्रेसवाल्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी तसं भाजपवाल्यांवर ठोकूनही दिलं। अहो, इतकंच काय तर विस्कळीत पाणी पुरवठ्यावर भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात अडकवण्याचाही प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी केला। पण दर्शक हो, गंमत बघा, 15 वर्ष महापालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीची हुकमी सत्ता होती। या 15 वर्षाच्या काळात शहरातील पाणी पुरवठा कायमस्वरूपी कधीही न सोडवू शकणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी आपलं झाकून ठेवून भाजपवाल्यांवर खापर फोडणं हे कितपत योग्य। काँग्रेस आणि भाजपवाल्यांमध्ये
पाणी पुरवठ्याच्या विषयावरून आता तमाशा सुरू आहे. आणि बिचारी सोलापुरातील सौशिक जनता जी 365 दिवसांची पाणीपट्टी महापालिकेला भरते आणि अवघ 100 दिवस सुद्धा ज्या जनतेला पाणी मिळत नाही ती बिचारी सौशिक जनता भाजप आणि काँग्रेसचा पाणी पुरवठ्यावरचा हा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघतीये. काँग्रेसवाले काय आणि भाजपवाले काय, सगळे एकाच माळेचे मणी, असाच सोलापूर शहरातील नागरिकांचा आता विचार झालाय. अर्थातच सोलापूर शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठ्या संदर्भातला पाणी पुरवठ्याच्या प्रकरणात रंग बदलणारे हे काँग्रेसवाले असो की भाजपवाले, रंग बदलणारे ते सरडेच, अशीच मानसिकता सोलापूर शहरातील नागरिकांची आहे. काँग्रेस काय आणि भाजप काय, सब घोडे 12%, अशीच तीव्र प्रतिक्रिया नागरिकांची आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्यावर भाजपानं काँग्रेसवर आरोप करायचा आणि काँग्रेसवाल्यांनी भाजपावर आरोप करायचा हे जणू सौ चुहे खाके बिल्ली हज चली गई यापेक्षा वेगळं तरी काय, अशीच सोलापूर शहरातील नागरिकांची प्रतिक्रिया आहे. लाव की कडक